सुरुवातीपासून हेच मत आहे की आरटी हा फार सुंदर कायदा आहे आणि त्यामुळं भारताचं चांगलंच होणार आहे, भारताच्या विद्यार्थ्यांचं आणि भारताचं फ्युचर हे वाढणार आहे. परंतु तो कायदा महाराष्ट्र हा इम्प्लिमेंट करत नाही, त्यासाठी आम्ही ह्या सर्व शाळा एकत्र आलेलो आहे आणि आमचा लढा आरटी कायदा व्यवस्थित महाराष्ट्रामध्ये इम्प्लिमेंट करा म्हणून आमचा लढा आहे. आरटी कायद्यामध्ये सोप्या दोन गोष्टी दिलेल्या आहेत की प्रायव्हेट शाळांनी चांगल्या पद्धतीचं शिक्षण द्यायचं आणि गव्हर्नमेंटनी त्या शिक्षणाचा परतावा द्यायचा. मागील 3 वर्ष सगळ्या संस्थांनी सगळ्या शाळांनी महाराष्ट्रामध्ये हे काम केलेलं आहे, चांगलं एज्युकेशन आरटीच्या विद्यार्थ्यांना दिलेलं आहे. परंतु गव्हर्नमेंटनी त्यांची भूमिका पूर्ण केलेली नाहीये, आरटीचं इम्प्लिमेंटेशन नाही केलं आणि मागील 3 वर्षाचा परतावा अजूनही येत नाहीये. त्यामुळं प्रायव्हेट शाळेंवर आर्थिक बोजा प्रत्येक वर्षी वाढतोय आणि त्यांची हीच कळकळ आहे की आरटीचं इम्प्लिमेंटेशन करा. भरपूर वेळा मीडियामध्ये एक गैरसमज निर्माण झालेला की शाळा मागील 3 वर्षापासून इम्प्लिमेंट करते आणि ह्यापुढेही आम्हाला इम्प्लिमेंट करायचंय कारण की तो कायदा फार सुंदर आहे. मी फक्त हीच विनंती शासनाला आहे की त्यांनी जो परतावा आहे आरटीच्या खाली त्यांची जबाबदारी आहे ती त्यांनी पूर्ण करावी आणि परतावा वेळेवर द्यावा कारण की तो प्रत्येक विद्यार्थ्याचा, महाराष्ट्रातल्या प्रत्येक आरटीच्या विद्यार्थ्याचा तो हक्क आहे आणि तो हक्क शासन घेऊन एकूण महाराष्ट्रात किती शाळा आणि जी आरटी रक्कम आहे ती आरटीची एकूण थकबाकी रक्कम 300 करोडच्या वर होती. आम्ही 2012 पासून शासनाला हे विचारतोय की निव्वळ तुम्ही ऍडमिशन किती केलेले हे सांगा, त्यामुळे आम्हाला थकबाकी काढता येईल. तर मागील 2014-15 मध्ये 300 करोड पर्यंत होती, 15-16 मध्ये परत 1 लाख ऍडमिशन झालेले आहे. आरटी कायद्यामार्फत हा जो परताव्याची रक्कम आहे ती शाळेचा हक्क नसून हा त्या विद्यार्थ्याचा हक्क आहे आणि तो त्याला मिळालाच पाहिजे. महाराष्ट्रात किती शाळा आहेत एकूण? अशा सर्व शाळा, सर्व अनएडेड प्रायव्हेट स्कूल्स मायनॉरिटी सोडून आरटीचं पालन करत आहे याची खात्री मी देऊ शकतो. शासनाकडनं पण तुम्ही विचारू शकता, म्हणजे शाळा त्यांचं काम करते आणि पैसे न घेता करते 3 वर्ष झाले. परंतु शाळा ही नॉन प्रॉफिट मेकिंग ऑर्गनायझेशन आहे आणि ती फक्त फीसवर चालते. आज 25% 2012-13 आणि 4 वर्ष झाली म्हणजे आज जवळजवळ 50% विद्यार्थ्यांचे पैसे अजून आलेले नाहीत शाळा बंद पडण्याच्या कारणावर. हळूहळू छोट्या शाळा बंद पडायला लागल्या गावात. शाळा बंद नाही होणार त्याच्यासाठी काय उपाय केला? आम्ही हा प्रण केलेला आहे फेडरेशनने की आम्ही कुठलीही महाराष्ट्रातली एकही शाळा बंद होऊन देणार नाही आणि त्याला त्यासाठी आम्हाला जे काही करावं लागेल डेमोक्रेटिकली आणि लिगली ते आम्ही करू. गिव्हिंग द फीस that are normally due to children. It is a responsibility of the government to implement RTE. It is not the responsibility of private unaided schools. But even though they are taking the responsibility, it is very unfortunate government is not paying the fees of these children to these unaided schools. In fact, I would say government should be grateful to the unaided schools and pay the fees with full enthusiasm to encourage this RTE implementation and not go to court and try to deny that kind of fees to private unaided schools. It is our earnest desire that government not only encourage in terms of giving the fees, but additional expenses should be given to unaided schools so that they may come forward to take the burden of RTE implementation. ये RTEचं implementation ते 6 वर्ष ते 14 वर्षाची मुदत होती आणि त्याच्यामध्ये महाराष्ट्र शासनाने अजून एक क्लॉज टाकलं की जिथे मुलं स्टार्ट होतील शाळेमध्ये KG त्या मुलांना बी ॲडमिशन दिली पाहिजे. स्कूलनी याला पॉझिटिव्ह वेनी मुलांना ॲडमिशन दिली एंट्री पॉईंटला, ज्यांची एंट्री पॉईंट शाळांची KG मध्ये होती त्यांना दिली आणि महाराष्ट्र सरकारने सांगितलं की आमच्याकडे पैसे नाहीत द्यायला, आम्ही ते देणार नाही. त्यामुळे अनएडिट फोरम आणि पुष्मा आणि अशी जितकी संस्था होते ते कोर्टला गेले. कोर्टचा आदेश आला की तुम्हाला ही पैसे द्यायलाच लागणार आहे कारण शाळा कुठून चालवणार आहे. आता ही गोष्ट सरकारला माहीत आहे,
सहा महिने सरकार ग बसली आणि नंतर आता सुप्रीम कोर्टला गेली महाराष्ट्र सरकार ही सांगायला की आमच्याकडे पैसा नाही. आता सरकारकडे पैसा नाही, ज्यांचा अधिकार त्यांना पूर्ण करायचा आहे ते करत नाही, तर ही जबाबदारी कोणाची? आता सरकार सुप्रीम कोर्टचा एक्सपेन्स घेऊ शकतात, आमची लहान शाळा सुप्रीम कोर्टला जाऊ शकतो का लढायला? ते पैशाचा खर्च कोण देणार? परत मुलांचे पैसे मधून येणार? तर ही जो अन्याय चालला आहे महाराष्ट्र शासनाचा, एका ठिकाणी सांगतात आम्हाला आरटीआय इम्प्लिमेंट करायचंय आणि दुसऱ्या ठिकाणी आपली रिस्पॉन्सिबिलिटी सडकून म्हणजे झटकून देतात, ही चुकीची माहिती आहे. चुकीची माहिती आहे. आमचं म्हणणं आहे आपण सर्वांनी जबाबदारी घेतली आहे, सर्वांनी आपली भूमिका पूर्णपणाने आपल्या मुलांना ते चांगली एज्युकेशन दिली पाहिजे आणि ते आपले भारताच्या सर्व मुलांचा हक आहे. आणि आम्ही पुष्मा साहेबांची पुणे इंडिपेंडेंट स्कूल असोसिएशननी पुण्यामध्ये यावर्षी ऑनलाईन रजिस्ट्रेशन भी बंद केला, कारण ही सांगायचं आहे त्यांना की आम्हाला तुम्ही पहिले ही पैसे द्या, जो मुलांचा हक्क आहे तो तुम्ही द्या आणि भांडाभांडीमध्ये तुम्ही कॉन्ट्रोवर्सी क्रिएट करू नका. आणि पालक आणि स्कूलमध्ये जो रिलेशन आहे ते स्मूथ आहे ते स्मूथ राहून द्या, वादावादी वाढू नका, कारण याच्यामध्ये संकल्प चुकेल आणि त्याच्यामध्ये नुकसान कोणाचं होईल? आपले लहान मुलांचा. आमचं आव्हान महाराष्ट्र सरकारला हीच आहे की तुम्ही आपला काम करा आणि आम्हाला संधी द्या, जो काम आम्हाला करायचं आहे आम्ही खुशी खुशी करणार आहोत. आणि ही अगर त्यांनी नाही केलं तर शाळेकडे दुसरा कोणताही मार्ग नाही, ॲडमिशन न देणं हीच एक मार्ग राहील आणि सरकारकडे परत भांडण करावं लागेल. हक्काचा पैसा मुलांचा त्यांना भेटला पाहिजे, तेच आमचा रिक्वेस्ट आहे.